भारतीय क्रिकेटमधील खळबळजनक सत्य उघड, खोट्या फिटनेसचा पर्दाफाश, गांगुली विरुद्ध कोहली वादाबाबत झी मीडियाच्या गेम ओव्हरमध्ये धक्कादायक गौप्यस्फोट, बीसीसीआय चेतन शर्मावर कारवाई करण्याची शक्यता। राज्यात फळपीक विमा योजनेत मोठा घोटाळा, बोगस प्रकरणे दाखवून कोट्यवधींची लूट, झी 24 तास इन्व्हेस्टिगेशनमध्ये पर्दाफाश। राज्यातल्या सत्ता संघर्षावर आज नियमित सुनावणी, शिंदे गटाचे वकील हरीश साळवे आज कडा युक्तिवाद, अविश्वास ठराव असताना विधानसभा अध्यक्षांना आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार नसल्याचं सरन्यायाधीशांचं विधान। राज्यातील 10वी आणि 12वीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारतर्फे कॉपीमुक्त अभियान, नोडल अधिकारी म्हणून शिक्षक आयुक्तांची नेमणूक, प्रत्येक जिल्ह्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर। तुळजा भवानीच्या पूजेचा अधिकार महिलांनाही द्या, विधान परिषद उपसभापती नीलम गोरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, तुळजापुरातल्या महिलांकडून मागणीचं स्वागत। आणि महाराष्ट्रातली पहिली मराठी वृत्तवाहिनी झी 24 तास झाली 16 वर्षांची, भरभरून दिलेलं प्रेम आणि पाठिंब्यासाठी मनापासून आभार। लाल मातीतली कुस्ती म्हणजे झी 24।